नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वीच्या मराठी विषयाचा अभ्यास करतो आहोत। मुलांनो, आपण आपला 12वा धडा रोजनिशी शिकत आहोत। याचा पहिला भाग आपण मागच्या व्हिडिओत बघितला, आज आपण पुढचा भाग शिकणार आहोत। पण त्यापूर्वी मागच्या भागामध्ये म्हणजे पहिल्या भागात आपण काय शिकलो याची थोडीशी उजळणी करू। मुलांनो, रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते। रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील सर्व घडामोडींची नोंद आपण रोजनिशीमध्ये करत असतो। मुलांनो, बऱ्याचशा जणांना डायरी रायटिंगची सवय असते, दैनंदिनी लिहायची सवय असते आणि ती लिहिल्याने आपल्याला पुढे काय करता येईल या दृष्टीने त्यातून मार्गदर्शन मिळत असते। आपण पुढे जे बघणार आहोत डायरी रोजनिशी जी बघणार आहोत ती आहे वैष्णवीची रोजनिशी। वैष्णवीची डायरी आहे, तिने या डायरीमध्ये कोणती कोणती नोंद करून ठेवलेली आहे हे आपण थोडंसं पटकन बघूया। वैष्णवीला एक नवीन छंद जडला आहे, ती नियमितपणे रोजनिशी लिहिते। तिने लिहिलेली 3 दिवसांची रोजनिशी वाचूया। मुलांनो, वैष्णवी नावाची मुलगी आहे, तिला एक छंद जडलेला आहे, तिला लिखाणाची आवड निर्माण झालेली आहे आणि त्याप्रमाणे ती रोज नियमितपणे म्हणजे रोज डायरी लिहिते, रोजनिशी लिहिते आहे। तिने 3 दिवसांची रोजनिशी लिहिलेली आहे, त्यात काय सांगितलेलं आहे ते आपण थोडक्यात बघूया। पहिल्या दिवसाचं तिने वर्णन केलेलं आहे तो म्हणजे बालदिन, 14 नोव्हेंबर। मुलांनो, आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो, कारण त्यांना लहान मुलं खूप आवडत होती। लहान मुलांनाही ते खूप आवडायचे आणि लहान मुलंसुद्धा प्रेमाने त्यांना चाचा नेहरू म्हणायचे। त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रत्येक शाळेमध्ये जसे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात, तसेच वैष्णवीच्या शाळेमध्ये सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले आणि त्यामध्ये खूपशा मुलांनी विविध थोर नेत्यांच्या क्रांतिकारकांच्या वेशभूषा धारण केल्या होत्या। यामध्ये वैष्णवीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण केली होती आणि या वेशभूषा धारण करून मुलांनी त्या त्या नेत्याने सांगितलेली प्रसिद्ध वचनं सुविचार सांगितलेले होते, सादर केलेले होते। यातून मुलांना क्रांतिकारकांची ओळख झालीच, पण त्यांचे विचारही समजले। त्यामुळे भारत स्वतंत्र होण्यासाठी ज्या लोकांनी कष्ट घेतलेले आहेत, आपलं जीवन झिजवलेलं आहे, त्या सगळ्यांची माहिती मुलांना झाली। वैष्णवी पुढे म्हणते की या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे डॉक्टर रमेश कोठावळे होते आणि त्यांनी अध्यक्षीय भाषण केलेलं आहे। मुलांना त्या शुभेच्छा दिलेल्या आहेत बालदिनाच्या आणि कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांना खाऊ दिलेला आहे। अशा प्रकारे 14 नोव्हेंबर हा बालदिन तिच्या शाळेमध्ये खूप आनंदाने आणि उत्साहात साजरा झाला, त्याचं टिपण तिने इथे दिलेलं आहे। दुसरा दिवस तिने कसा व्यतीत केलेला आहे ते सांगताना ती म्हणते की 15 नोव्हेंबरला मुलांना सगळ्यांना सुगीचे दिवस बघायचे होते। सुगी म्हणजे धान्य शेतामध्ये तयार होण्याचा काळ। तो काळ कसा असतो, ते शेतामध्ये धान्य कशाप्रकारे तयार झालेलं असतं, ते कसं दिसतं, याचा अनुभव मुलांना घ्यायचा होता आणि म्हणून त्यांचे पाटील सर जे आहेत ते पाटील सर त्यांच्या गावात असलेल्या शेतामध्ये सगळ्या मुलांना घेऊन गेले। तिथे मुलांनी ज्वारीसारखी कणसं बघितली, ज्वारीची कणसं बघितली जी टपोऱ्या दाण्यांनी भरलेली होती, ते दाणे मोत्यासारखे दिसत होते। त्याचबरोबर तुरीच्या शेंगा बघितल्या, तूर म्हणजे आपण जे वरण खातो, तुरीचं वरण खातो की नाही, तर त्याला शेंगा ज्या असतात, त्या झाडाच्या शेंगा, त्या झाडाच्या शेंगा त्यांनी बघितलेल्या आहेत, त्या पिकाच्या शेंगा बघितलेल्या आहेत। त्यानंतर भुईमुगाच्या शेंगा, या भुईमुगाच्या शेंगा जमिनीच्या खाली येतात, त्या कशा असतात,
त्याचं झा त्याचं रोपटं कसं असतं, त्याची शेती कशी असते याचा अनुभव मुलांनी घेतला. तसंच कपाशीच्या बोंडांतून डकवणारा पांढरा शुभ्र कापूस बघितला. कपाशीची बोंड म्हणजे कापसाचं झाड, त्याला जे काप त्याला आलेला कापूस जो आहे तो कापूस किती पांढरा शुभ्र असतो, ढगांसारखा खूप छान दिसतो. तो कापूस बघून मुलांना खूप आनंद झाला. त्याचबरोबर मुलांनी फळबागासुद्धा बघितलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी पेरू बघितले, सीताफळ, आवळा, चिंच, बोरं ही सगळी झाडं जी सीझनल फ्रूट्स देणारी आहेत. ह्या सीझनल फ्रूट्स आलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्या मुलांनी सगळी झाडं ती फळांनी लगडलेली बघितली आणि मुलांना ते फळं तोडण्याचा तोडून खाण्याचा मोह झाला. म्हणून मुलांनी बोरीच्या झाडाला बोराची झाडं जी आहेत त्याला दगड मारले आणि दगड मारून बोरं खाली पाडली. ही खाली पडलेली बोरं मुलांनी पटापट गोळा केली आणि त्याच्यावरती यथेच्छ ताव मारला, मनसोक्त ती बोरं खाल्ली. ही जी फळं आहेत ही फळं त्यांची चव या मुलांच्या जिभेवरती घरी आल्यानंतरसुद्धा राहिलेली होती. आंबट, तुरट, गोड अशी चवींची बोरं मुलांनी खाल्ली, त्या चवींचा आस्वाद घेतला. प्रत्येक फळाला वेगळी चव आहे हे त्यांना तेव्हा समजलं, त्यांचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे 15 नोव्हेंबरचा दिवस त्यांनी छान आनंदात व्यतीत केलेला आहे, घालवलेला आहे. त्याचं टिपण इथे दुसऱ्या दिवसाच्या निमित्तानं वैष्णवीने लिहिलेलं आहे. मुलांनो, इथपर्यंत आपण बघितलेलं होतं, आता आपण तिथे तिसरा दिवस कसा घालवला ते बघूया. 16 नोव्हेंबर, आज माझा वाढदिवस होता. सकाळपासूनच घरातील अनेक नातेवाईकांनी मित्रमैत्रिणींनी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आदिवासी समाज कल्याण विभागाच्या एका वसतिगृहात गेलो. त्या वसतिगृहात आदिवासी दुर्गम भागातील मुलं मुली शिक्षणासाठी राहतात. त्या सर्व मुलांना आम्ही माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं खाऊचं वाटप केलं. आईवडिलांपासून दूर आलेल्या त्या मुलांना पाहून मला खूप गहिवरून आलं. आईबाबांनी मला समजावलं, त्या सर्व मुलांकडे बघून मला शिकण्याची नवी उमेद मिळाली. आता वैष्णवीने जे 3 दिवस सांगितलेले आहेत त्यापैकी 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिवस साजरा झाला आणि त्यानिमित्तानं त्यांनी शाळेमध्ये कशाप्रकारे तो दिवस साजरा केला, वेशभूषा स्पर्धा धारण करून मुलांनी त्या स्पर्धेमध्ये वेशभूषा केलेल्या होत्या, वेगवेगळ्या नेत्यांच्या, क्रांतिकारकांच्या, समाजसुधारकांच्या या वेशभूषा करून मुलांनी त्यांची प्रसिद्ध वचनं सादर केली, त्याचं वर्णन तिने 14 नोव्हेंबरच्या टिपणमध्ये केलेलं आहे. त्यानंतर 15 नोव्हेंबरला तिने जे काही शेतईचा अनुभव घेतलेला आहे, शेतात जाऊन गावशिवारात जाऊन तिथे असलेल्या पिकाचा आस्वाद घेतला, फळांचा आस्वाद घेतला, तिथे त्या मुलांनी कशाप्रकारे मजा केली, कशाप्रकारे ते शेतीचे दिवस त्यांना बघायचे होते, सुगीचे दिवस बघायचे होते, ते अनुभवायचे होते, त्याचा अनुभव कसा होता तो अनुभव तिने तिथे लिहिलेला आहे. आणि आता तिसरा दिवस जो आहे हा 16 नोव्हेंबरचा तिचा वाढदिवस असलेला दिवस, बर्थडे आहे तिचा. आणि या दिवशी तिच्या घरातील सगळ्यांनीच, सगळे नातेवाईक जे आहेत म्हणजे तिच्यापासून लांब राहणारे तिचे आजी आजोबा असतील, काका काकी, मामा मामी, जे काही घरातील नातेवाईक आहेत त्या सगळ्यांनी तिला फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर तिच्या मित्रमैत्रिणींनीसुद्धा तिला फोन केलेले आहे. आणि हा वाढदिवस तिने कसा साजरा केला आहे त्याचं वर्णन ती पुढे करते. ती म्हणते की वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आदिवासी समाज कल्याण विभागाच्या एका वसतिगृहात गेलो. मुलांनो, आदिवासी समाज कल्याण विभाग म्हणजे आदिवासींसाठी जे काही सरकारी योजना असतात त्या योजना पुरवणारा विभाग.
योजना त्या आदिवासी मुलांपर्यंत, आदिवासी पालकांपर्यंत पोचवण्याचं काम या विभागामार्फत केलं जातं. आता आदिवासी समाज म्हणजे कोण? तर ज्याला आपण इंग्रजीमध्ये ट्राईब म्हणतो, जे खूप डोंगरामध्ये जिथे जाण्यायेण्याचा प्रॉपर रस्ता नाही आहे, दुर्गम भागात जे राहतात, दुर्गम म्हणजे खूप आतमध्ये डोंगरामध्ये, खूप डोंगरात जिथे आपण पायीच जाणं योग्य आहे, कोणत्याही प्रकारची वाहनं तिथे पोचत नाही, कोणत्याही प्रकारची दळणवळणाची साधनं तिथे नाही आहे, अशा ठिकाणी राहणारे जे लोक आहेत, त्या लोकांच्या मुलांसाठी समाजातल्या जे काही हे दुर्बल घटक आहे, त्या दुर्बल घटकांना सगळ्यांबरोबर पुढे आणण्यासाठी हा जो काही विभाग प्रयत्न करतो आहे, त्याच्यातलाच एक भाग म्हणून या मुलांसाठी वसतिगृह बांधलेलं आहे. आणि त्या वसतिगृहात, वसतिगृह म्हणजे हॉस्टेल, या हॉस्टेलमध्ये ही आदिवासी मुलं राहतात आणि शिक्षण घेतात. सगळ्यांना शिक्षण महत्त्वाचं आहे. शिक्षण घेणं हे आपल्या पुढच्या वाटचालीसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि हे या मुलांची मानसिकता तयार करण्यासाठी त्यांना वसतिगृहात पाठवलं जातं, त्यांना हॉस्टेलवरती ठेवलं जातं, सरकार त्यांचा सगळा खर्च करतं. अशा या आदिवासी मुलांच्या हॉस्टेलमध्ये वैष्णवी गेलेली आहे. तिकडे कुठली मुलं राहतात त्याचं वर्णन करताना ती म्हणते की वसतिगृहामध्ये आदिवासी दुर्गम भागातली मुलं मुली शिक्षणासाठी राहतात. आदिवासी जमात जी आहे, ज्यांना शिक्षण त्यांच्यापर्यंत अजून पोचलेलं नाही आहे, त्यांच्या गावामध्ये त्यांच्या घरांमध्ये लाईट पोचलेली नाही आहे, अशी जी लोकं आहे जी खूप हलाखीचं जीवन जगत आहे, या आदिवासींचं काम काय आहे, ते काय काम करतात, तर जंगलामधला जे काही रानमेवा आहे किंवा मध आहे किंवा सरपण आहे हे जाऊन घेऊन यायचं आणि शहरी भागात आणून विकायचं. भाज्या, ज्या रानभाज्या आहेत, या रानभाज्यासुद्धा ते गोळा करायला जंगलात जातात. त्यांचा आणि जंगलांचा खूप जवळचा संबंध आहे. त्यांची आदिवासींची घरं जी आहेत ती जंगलांमध्येच आहेत आणि तिथे कुठल्याही प्रकारची दळणवळणाची साधनं उपलब्ध नाही आहेत. काहीच उपलब्ध नसताना शाळा तिथे असणं हे शक्य नाही आहे आणि त्यासाठीच आपल्या मुलांनी शिकावं, शाळेत जावं, मोठं व्हावं आणि आपल्या या जी आपली परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून बाहेर यावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं. आणि त्याच उद्देशाने ही आदिवासींची मुलं या वसतिगृहामध्ये, या हॉस्टेलमध्ये राहतात. आता हे आदिवासी जे आहेत त्यांना स्वतःचंच उत्पन्न खूपच कमी आहे, त्याच्यामुळे मुलांना रोजच्या रोज जाणं येणं करणं, शाळेत जाणं आणि पुन्हा घरी येणं ही ये जा जी बसने करावी लागते किंवा इतर वाहनांनी करावी लागते ती शक्य होत नाही. हे आदिवासींची घरं खूप आतमध्ये आहेत, खूप डोंगरात आहेत, खूप दुर्गम भागात आहे. दुर्गम म्हणजे इथे जाण्याची काहीच सोय नाही आहे अशा ठिकाणी आहे आणि तिथून रोज जा ये करणं मुलांना शक्य नाही आहे. त्याचा अभ्यासावरती परिणाम होतो, तब्येतीवरती परिणाम होतो आणि म्हणून सरकारने या मुलांसाठी हॉस्टेल्स तयार केलेली आहेत, वसतिगृह तयार केलेली आहेत. आणि त्या वसतिगृहातल्या एका, त्या वसतिगृहांपैकी एका वसतिगृहामध्ये वैष्णवी गेलेली आहे. त्या मुलामुलींना तिने आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं खाऊ दिलेलं आहे, त्यांच्याशी खेळलेली आहे, त्यांना गोष्टी ऐकवल्या आणि तिचा वाढदिवस या मुलांसोबत तिने साजरा केलेला आहे. मुलांनो, आदिवासी जी मुलं आहेत जी वसतिगृहात राहतात, जी हॉस्टेलमध्ये राहतात, ती शिक्षण घेण्यासाठी आपल्या आईवडिलांपासून दूर राहत आहेत आणि वैष्णवी मात्र आपल्या आईवडिलांजवळ आहे. तिची प्रत्येक इच्छा आईवडील पूर्ण करत आहेत, तिची सुखदुःख आईवडील वाटून घेत आहेत. त्यामुळे या मुलांना जेव्हा ती आपल्या आईवडिलांपासून दूर राहिलेली तिने बघितलं, त्यावेळेला मात्र तिला खूप गहिवरून आलं. तिने कंपॅरिझन केलेलं आहे, तिने तुलना केली
त्या थोड्याशा वेळामध्ये सुद्धा तिची स्वतःची आणि त्या मुलांबरोबर तिची कंपॅरिझन झाली, तुलना झाली आणि त्या मुलांना असं आपल्या आईवडिलांपासून दूर आलेलं बघून शिक्षणाच्या निमित्ताने ती मुलं आईवडिलांपासून खूप दूर राहत आहेत. त्यांची हौसमोज पूर्ण जशी आपली केली जाते तशी त्यांची पूर्ण केली जात नाही आहे. वाढदिवस वगैरे साजरी करणं हे त्यांना माहितीच नाही आहे. तर असं हे सगळं असल्यानंतर वैष्णवीने ते बघितलं, त्याचं तिला खूप वैषम्य वाटलं, तिला गहिवरून आलं. या मुलांचं जीवन कसं आहे हे समजल्यानंतर तिला भरून आलं. ते सगळं अनुभवत असताना ते डोळ्यात आलेलं पाणी बघून तिला आईबाबांनी समजावलं, या मुलांना शिक्षणासाठी इथे राहावं लागतं आहे, त्यांना ती मजबुरी आहे, शिक्षण नाही घेतलं तर कदाचित त्यांनाही असंच आदिवासी जंगलामध्ये जाऊन आदिवासींच्याच म्हणजे त्यांचा जो एरिया आहे त्यांचा जो विभाग आहे तिथल्या जंगलात जाऊनच पुन्हा असंच हलाकीचं जीवन जगावं लागेल. आणि ते टाळण्यासाठी ही मुलं शिक्षण घेत आहेत. कुठेतरी सॅक्रिफाईस करावं लागते हे जेव्हा तिला आईबाबांनी समजावलं तेव्हा त्या मुलांकडे बघून तिला शिकण्याची नवी उमेद मिळाली. म्हणजे ही मुलं इतक्या हलाकीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेत आहेत आणि आपल्याकडे सगळं असून आपण कदाचित शिक्षणाला टाळाटाळ करतो आहे हे तिच्या लक्षात आलं. आणि आपणही चांगलं शिकलं पाहिजे, या मुलांची जी जिद्द आहे, शिकण्याची जी जिद्द आहे, तशीच जिद्द आपणही शिक्षणामध्ये दाखवली पाहिजे. आपण आपल्या आयुष्याकडे या दृष्टीने बघितलं पाहिजे. आपण खूप चांगलं काहीतरी करून दाखवू शकतो ही जी त्या मुलांची जिद्द आहे ती जिद्द आपणही आपल्या अंगी बाणवली पाहिजे हे वैष्णवीला जाणवलं. आणि तिला शिकण्याची नवी उमेद मिळाली, शिकण्यासाठी नवी तिच्या मनामध्ये नवीन इच्छा निर्माण झाली. अशा प्रकारे तिने 16 नोव्हेंबरचा दिवस, तिचा वाढदिवस या आदिवासी मुलांबरोबर कशा प्रकारे घालवलेला आहे याचं वर्णन तिने इथे केलं. आता पुढे काय म्हणते ते बघूया. पुढचा दिवस आहे 17 नोव्हेंबर. आजपासून आमची दिवाळीची सुट्टी झाली. जे या नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये दिवाळी हा सण येतो, आपला सगळ्यात मोठा सण, भारतामध्ये हा सण आनंदाने साजरा केला जातो आणि त्या निमित्तानं सगळीकडे दिवाळीच्या सुट्ट्या असतात. 5 दिवशी दिवाळी आपण आनंदात साजरी करतो, तशी दिवाळीची सुट्टी तिची सुरू झालेली आहे असं तिने इथे मेन्शन केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि याच्या पुढचं पान मात्र तिने कोरं ठेवलेलं आहे. इथे मुलांनो तिची अशी अपेक्षा आहे की तुम्ही या दिवसांमध्ये तर कशाप्रकारे तो दिवस घालवता आहात. 17 नोव्हेंबर हा दिवस तिला सुट्टी मिळालेली आहे, तुमचं काय चालू आहे, तर तुम्ही 17 नोव्हेंबरला काय केलं, काय करणार आहात, 18 नोव्हेंबरला तुम्ही काय करणार आहात, 17 नोव्हेंबर कसा घालवला याचं वर्णन, त्याचं टिपण तुम्ही इथे करायचं आहे. मुलांनो दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, प्रकाशाचा सण आहे. हा सण कशाप्रकारे आनंदात आपण घालवतो ते तुम्ही थोडक्यात इथे लिहू शकता. किंवा तुम्ही या जो काही दिवस तुम्ही घालवता आहात, आता हा व्हिडिओ मिळाल्यानंतर तुम्ही जो काही दिवसभराचा तुमचा कार्यक्रम असेल तो रात्री तुम्ही थोडंसं वहीत लिहायचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला लिखाण जमेल. या वैष्णवीने जसं आपल्या दिवसभराचं कार्यक्रम, दिवसभर काय काय केलं ते लिहिलेलं आहे, तसं थोडक्यात तुम्हीसुद्धा लिहायचा प्रयत्न करा, नक्कीच हे जमून जाईल आणि कदाचित तुम्हालासुद्धा डायरी लिहिण्याची सवय जडेल. छंद हा आपण जोपासायलाच पाहिजे, आवड आपण त्यामध्येच निर्माण केली पाहिजे. कारण आपल्या जीवनामध्ये दुःख खूप असतात, आनंदी क्षण फार कमी येतात. आणि असे आनंदाचे क्षण जर आपण टिपायचे असतील तर नक्कीच प्रत्येकाने एक तरी छंद आपल्याला जडवून घेतला पाहिजे. मुलांनो या भागात आलेले शब्दार्थ आपण बघूया. दुर्गम, दुर्गम म्हणजे जाण्यास अतिशय कठीण,
खडतर, जाये करण्यासाठी खूप खडतर रस्ता असलेला, म्हणजे खूप कठीण रस्ता असलेला भाग, जिथे कुठल्याही प्रकारची सोयसुविधा पोचलेली नाही असा भाग. उमेद, उमेद म्हणजे प्रेरणा, जिद्द किंवा हिम्मत. आदिवासी समाज कल्याण विभाग, आदिवासी जनतेच्या प्रगतीसाठी असलेली सरकारी कल्याणकारी योजना. त्यानंतर वसतिगृह, वसतिगृह म्हणजे मुलामुलींची भोजन व निवासाची सोय, याला इंग्रजीमध्ये आपण हॉस्टेल असं म्हणतो. वाटप करणे, वाटप करणे म्हणजे देणे, वाटणी करणे, डिस्ट्रीब्युशन. गहीवरून येणे, मन भावनेने भरून येणे, गलबलून येणे, म्हणजे वैष्णवीला ज्याप्रमाणे त्या मुलांची जी शिक्षणासाठी धडपड आहे ती बघून तिला गहीवरून आलेलं आहे, तिला भरून आलेलं आहे. मुलांनो, अशा प्रकारे आपण हा धडा, रोजनिशी हा धडा बघितलेला आहे. प्रत्येकाने आपण दिवसभर काय केलेलं आहे हे लिहायचा प्रयत्न करा आणि छान प्रकारे अशाच छान छान दिवस व्यतीत करा, घालवा आणि ते कागदावरसुद्धा थोडक्यात उतरवायचा प्रयत्न करा. वैष्णवीची रोजनिशी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.